बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू समाजावरील अत्याचार विरोधात आणि 2 दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात हिंदू विरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी आज कोल्हापूर बंद पुकारण्यात आलाय. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा बंद करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर सकाळपासून कोल्हापूर शहरातील दुकानं बंद करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बांगलादेशमध्ये होणारे हिंदूंवरील अत्याचार आणि काही 2 दिवसांपूर्वी कोल्हापुरात मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनात हिंदूंवरती वक्तव्य केल्याने आज सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक पुकारण्यात आली आहे. आज सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. पोलिसांचा सुरक्षेच्या कारणास्तव मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच आता थोड्या वेळाची परिस्थिती जर पाहिली तर गेल्या 2 महिन्यांपूर्वीपासूनची परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलिसांनी काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. याशिवाय अतिरिक्त फौजफाटा देखील बोलवण्यात आलेला आहे आणि काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच या बंदच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून घोषणाबाजी करू लागल्याने पोलिसांनी या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे परिसरात तनावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिस LLB IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी. कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी. डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध. डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, तसेच स्पॉट ऑफर लेटर. तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क www.kotianinfotech.com. मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, सेकंड फ्लोअर, कोल्हापूर. 8956-911-1086.